हाय, आज एक लेख वाचणार आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे लिहिलेला असा हा लेख आहे गाण्यावरचा. गाणं हा शब्द आला तरी मला खूप पोटात गोळा आल्यासारखं होतं. म्हणजे पूर्वी व्हायचं जास्तच, कारण कुठल्या तरी नाटकात, बालनाट्यात म्हणजे असायचंच की एखादं गाणं आहे त्या कॅरेक्टरच्या वाट्याला आणि अक्षरशः पोटात गोळा यायचा. तर गाण्याच्या बाबतीतल्या भावना माझ्या ह्या लेखात मी मांडल्यात. आता चष्म्याला पर्याय नाहीये, त्यामुळे चष्मा लावून वाचते. आई ठाण्याला टेक्सन कंपनीत सर्व्हिसला होती. टेक्सन ही एक फॅमिली होती तिच्यासाठी, सगळ्यांची अगदी घरोबा असल्यासारखी ओळख. ती कधी कधी मला तिच्या बरोबर घेऊन जायची. कधी कधी म्हणजे काही कार्यक्रम असला किंवा कुणाकडे भेटायला बोलावलं असलं तर. त्यांच्या घरी जाण्याआधी मला तिने पूर्ण समजावलेलं असायचं. कुणी काही हवंय का विचारलं तर नको म्हणायचं, पण मी तिला हो हो करायचे आणि नंतर मला जे करायचे ते करायचेच. लहान होते तेव्हा मी, अगदीच अंदाजे पहिली दुसरीत. मला आठवतं एकदा आम्ही तिच्या साहेबांच्या घरी गेलो होतो. तिने नेहमीप्रमाणे मला सगळं समजावून सांगितलं होतं. तिथे गेल्यावर मी एका जागी बसले. आजूबाजूच्या शोच्या वस्तू मी फक्त पाहत होते. मनात येऊन सुद्धा हात लावायचं धाडस होत नव्हतं, कारण आई शेजारी बसली होती. तिथे तसाही माझा हात तिच्या हातात घट्ट पकडून ठेवला होता. मी काही तोडफोड करेन, उचापत्या करेन याची तिला भीती होती. म्हणजे मी खरं तर तेवढी मस्तीखोर नव्हते, पण चुकून कधीतरी उपद्व्याप करायचे आणि मग ते तिला निस्तारायला लागायचं. तर त्या साहेबांच्या बायकोने मला विचारलं, चॉकलेट देऊ, छान आहे, आवडेल तुला. मी काही रिॲक्ट व्हायच्या आतच माझा आईच्या हातात असलेला हात दाबला गेला आणि आपसुकच माझी मान नकारार्थी वळली. अर्थात तरी सुद्धा मला चॉकलेट मिळालंच. मी सतत छाण्या मुलीसारखं वागावं यासाठी तिची धडपड असायची. त्यासाठी ती मला सतत छोट्या छोट्या गोष्टी शिकवत असायची, सांगत असायची. मला सगळ्या गोष्टी यायला हव्यात म्हणून तिने खूप धडपड केली. म्हणजे वक्तृत्व, कथाकथन, नृत्य, नाट्य वगैरे 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 वगैरे. या वगैरेमध्ये गायनाचा खूप मोठा वाटा आहे. सूर काही माझ्या आवाजाला कधी झेपले नाहीत. कुणीतरी गात असेल तर त्याच्या किंवा तिच्या बरोबर गाताना आपण सुरेल गाऊ शकतो अशी भ्रामक कल्पना समोरचा गायचा बंद झाला की भंग पावायची आणि माझा आवाज नकळत बंद व्हायचा. तरी सुद्धा आईने मला एक गाणं शिकवण्याचं धाडस केलं होतं. शिकवलं म्हणजे कविता म्हणतात तसं म्हणायला शिकवलं. एक कोल्हा बहु भुकेला फार होता कावला, परीन त्यासी एक तुकडा खावयासी गावला. अशी चाल होती त्याची. टेक्सन मध्ये अॅन्युअल फंक्शन होत. माझ्या आईचा आवाज उत्तम आहे आणि सूरही होते तिच्यापाशी. ती एक गाणं म्हणणार होती. वादक, कोरस अशी फुल गँग होती. हे सगळं मला आठवतंय कारण एकतर तो फोटो आहे माझ्याकडे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा आईला माझ्यामुळे लाजीरवाणं व्हावं लागलं होतं. तर त्या गाण्याच्या वेळेला मी पण आईबरोबर स्टेजवर होते. गाणं संपलं, टाळ्यांचा कडकडाट झाला आणि आई माझ्या कानात हळूच म्हणाली, एक कोल्हा म्हणून दाखव आता, मग सगळे टाळ्या वाजवणार. तेव्हा मला भीती, लाज असं काही वाटत नव्हतं, कारण ते करण्याचं ते वयच नव्हतं. पण माझं ते घरातलं गाणं मला सगळ्यांना म्हणून दाखवायचं नव्हतं. आईने सर्वतोपरी प्रयत्न करून मला ते म्हणण्यासाठी प्रवृत्त केलं, पण मला काही ते जमेना. ह्या प्रकारात आम्ही दोघी स्टेजवरच, 5 मिनिटं झाली असावीत. मग मी शेवटी माईक समोर म्हटलं, मी उद्या म्हणेन. झालं, सगळीकडे हशा. आईची अवस्था मात्र मेल्याहून मेल्यासारखी झाली असावी. माझ्यावर ढिम्म परिणाम झाला नव्हता त्याचा. पुढे तिने मला डान्स, सतार, चित्रकला अशा अनेक ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायला लावला, पण गाण्याच्या वाटेला पाठवण्याची माझी लायकी नाही हे तिला उमगलं. आपण नको नको म्हणताना सुद्धा काही गोष्टी नशिबात लिहून ठेवलेल्या असतात ना, तसंच आहे माझ्या बाबतीत गाण्याचं. एक कोल्हाच्या वेळेला मी अगदीच लहान होते, नकळत्या वयात. पण पुढे 6वी 7वीत आम्ही एक बालनाट्य करत होतो, केल्याने होत आहे रे हे नाव होतं त्याचं. वेगवेगळे विषय येऊन, म्हणजे मराठी, हिंदी, विज्ञान, इतिहास हे सगळे विषय येऊन स्वतःचं महत्व विद्यार्थ्यांना सांगतात असा त्या नाटकाचा गाभा. त्यात मी मराठीचं काम करत होते.
बालनाट्य स्पर्धेत मी परफॉर्म केलेलं माझं पहिलं नाटक, त्यात माझ्या दुर्दैवाने प्रत्येक विषयाला एक एक गाणं होतं. स्वतःची माहिती सांगणार, स्वतःची महती सांगणार झालं. मला तालमीपासूनच भीती वाटायला लागली. आमच्या नाटकाच्या घांगरेकर सरांनी माझ्याकडून ते गाणं बसवून घेतलं. अनिल आणि सुनील हे आमच्या शाळेतले जुळे बंधू पेटी आणि तबला वाजवायचे. आपण गायल्यावर मग पेटी वाजणार की पेटी वाजल्यावर मग आपण गायचं हे खूप मोठं कन्फ्युजन होतं माझं. माझा आवाज ऐकू येऊ नये माझा आवाज ऐकू नये माझा आवाज ऐकू येऊ मला ते एडिट पण नाही करता येणार. माझा आवाज ऐकू नये म्हणून ते जोरा जोरात पेटी तबला वाजवायचे. तर माझा आवाज ऐकू येऊ काय गोल नाही येणार आहे आता. तर आता ब्रेक नंतर परत. माझं असंच आहे, एकदा हसणं सुरू झालं की मला नाही कंट्रोल होत. आणि खरंच असं होतं की माझा आवाज ऐकू येऊ माझा आवाज ऐकू येऊ नये म्हणून ते जोरा जोरात पेटी तबला वाजवायचे. पण तरी सुद्धा हट्टाला पेटून मी गाणं पूर्ण करायचेच. या नाटकाचे आम्ही जळगावला प्रयोग केले. आई माझ्या बरोबर यायची. तिथे शाळेच्या पटांगणात प्रयोग असायचे. खूप म्हणजे खूपच मोठं पटांगण, 1000 लोक तरी असायचे. एकदा आमचा प्रयोग सुरू झाला आणि माझी एंट्री झाली. माझे संवाद झाले, छान रिस्पॉन्स होता आणि फायनली माझ्या गाण्याची वेळ येऊन ठेपली. अनिल सुनील सरसावून बसले. आता कुठल्या दिव्याला सामोरं जावं लागतंय अशी त्यांना भीती होती. मलाही थोडंसं दडपण होतंच, पण आता गाणं गायचंच आहे, ते गायलाच हवंय, तर कशाला घाबरायचं असं मी मनाला समजावलं. गाणं सुरू झालं आणि सूर ताल जे काही निसटले ते काही सापडेच नाहीत. आईची तगमग सुरू झाली विंगेत. न राहून ती मला आतून इशारे करत होती, आत ये पल्लू, आत ये असं म्हणायला लागली. पण मी कशी येणार, मला गाणं पूर्ण करायचं होतं ना. शेवटी गाणं संपवूनच मी एक्झिट घेतली आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. हुश्श अशा अनेक गमती झाल्यात, अजूनही होतात. म्हणजे गाण्याच्या भेंड्या खेळूया असं कोणी म्हटलं की पोटात गोळा येतो माझ्या. गाण्याचे सूर मला कधी गवसले नाहीत, पुढे कधी गवसतील अशी आशाही नाही. पण एक मात्र नक्की की आयुष्यातले सर्वच सूर मला छान गवसलेत. ते गाणं अगदी सुरेल आहे. सा लावताना अजिबात कष्ट घ्यावे लागत नाहीत. कदाचित आयुष्याच्या गाण्याचे सर्वच सूर आईने माझ्याकडून छान घोटवून रियाज करून घेतले म्हणून ते जमले. गायनातले सप्तसूर घोटून घेण्याचं थोडंसं धाडस तिने जर केलं असतं ना तर काय सांगावं, कदाचित एका उत्तम गायिकेचा जन्म झालाही असता. पण बरं झालं तिने ते केलं नाही. अनेक वादकांना अग्निदिव्यातून वाचवल्याचं पुण्य तरी तिला मिळालं. तर असा हा लेख होता गाण्याच्या बाबतीतला. आणि सिरियसली मला खरंच खूप भीती वाटते गाण्याची, कारण मला नाहीच जमत. म्हणजे किती ठरवलं ना की हा सूर असा यायला हवा गळ्यातून, पण तो तसा येतच नाही, त्याला मी काय करणार. तर अशा गमती जमती असतात आणि त्या गमती जमती कायम आपल्या बरोबर राहतातच. पण मी आत्ता ह्या क्षेत्रात आहे, मी थोडीफार सतार वाजवायला शिकले किंवा जे काही केलं आत्तापर्यंत त्यात माझ्या आईबाबांचा खरंच खूप मोठा वाटा आहे. आईनी खरंच खूप कष्ट घेतलेत माझ्यासाठी, त्यामुळे मी आज इथपर्यंत आहे. तर असा होता हा आजचा लेख गाण्यावरचा. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये कळवा. भेटत राहूया, तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.